नागपूरसह देशभरात प्रदूषणाची मोठी समस्या आहे। दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असते, त्यावर उपाय म्हणून ग्रीन फटाके फोडणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। आणि जेव्हा ग्राहक हे फटाके घ्यायला येतात, बऱ्याचदा असं होतं की त्यावर सिम्बॉल तर असतो, ग्रीन फटाक्यांचा आहे बघा हा सिम्बॉल आहे या ठिकाणी, परंतु ते ग्रीन फटाके आहे की नाही हे माहीत नसतं। बऱ्याच कंपन्या जे आहे ते ग्रीन फटाक्याच्या नावांवर केमिकलयुक्त फटाके विकतात, त्यावर उपाय म्हणून आता QR कोड आलेला आहे बघा या ठिकाणी। फटाक्यांच्या बॉक्सवर QR कोड दिलेला आहे, हा सगळा QR कोड आहे। आणि QR कोड जर स्कॅन केला आपण तर ते फटाके ग्रीन आहे की नाही कळते। आपण ते करून बघूया। बघा आता मी हे QR कोड जो आहे तो स्कॅन करतो, आणि बघा या ठिकाणी QR कोड स्कॅन केलेला आहे, कुठली कंपनी आहे, फायरवर्क्सचं स्टँडर्ड काय आहे, आणि ग्रीन फटाके आहे की नाही, त्याचा आवाज किती डेसिबलचा आहे याची सगळी माहिती मिळते। आणखी काही फटाके आपण जे आहे ते स्कॅन करून बघूया। बघा हे बघा इथे स्कॅन करून बघितलं आपण, ही माहिती आली, याला स्कॅन करून बघूया आणखी। हे बघा, नमस्कार सगळ्यांना। तुम्ही बिझनेस करायलाय, कुठलं बिझनेस केलं तर तुम्हाला चांगलं होते हे बघायसाठी तुम्ही अस्ट्रो लाईट डाउनलोड करा, पहिला कॉल फ्री मध्ये मिळते। प्रत्येक फटाक्याच्या बॉक्सवर अशा प्रकारे QR कोड दिलेला आहे, आणि QR कोड नंतर ही अशी माहिती तुमच्या मोबाईलवर येत असते आणि फोन नंबर येत असते संबंधित कंपनीचा। हे बघा ग्रीन फायरवर्क्स रजिस्टर्ड नंबर, ही सगळी माहिती येत असते, त्यामुळे अत्यंत सोपं आहे ग्राहकांना फटाके घ्यायला आल्यावर कुठले फटाके ग्रीन आहे कुठले नाही याची माहिती जी आहे ती मिळते। केंद्र सरकारनं 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातलेली आहे, त्यामुळे हे सगळे फटाके 125 डेसिबलच्या कमी आहे की नाही हे QR कोड स्कॅन करून बघता येतं आपल्या। सर काय सांगणार? याच्यात हे सांगण्यात येईल की जसं आता खूप बरेचसे फटाके जे ग्रीन मार्क लिहून येतं पण ते ग्रीन राहत नाही, म्हणून सरकारने असा QR कोडचा प्रावधान केला आहे। आणि असं आहे की बा जसं कस्टमर जे आहे ते स्कॅन करून तुरंत माहिती काढू शकतात की बा ते किती डेसिबलच्या आत आहे आणि किती नाही आहे, आणि त्याचप्रमाणे आपली खरेदी करू शकतात। हे QR कोड स्कॅन करतात का ग्राहक? तेवढे हे नाही आहे आतापर्यंत, जागृत नाही आहे, तर आता जसे जसे जागृत होतील ते तसं करतील। आता काही कस्टमर झाले होते, आम्ही त्यांना कळवलं या QR बद्दल, तर त्यांना पण हे पटलं आणि ते त्यांनी पण आता सुरू केलं तसं करणं। आपण बघू शकतो प्रदूषणाची मोठी समस्या आहे, नागपूर मुंबई दिल्ली सगळ्या ठिकाणी प्रदूषण आहे, आणि अशा प्रसिद्ध दिवाळी साजरी करताना जर तुम्हाला ग्रीन फटाके घ्यायचे असेल तशा प्रकारे QR कोड दिलेला आहे, आणि तो QR कोड स्कॅन करायचा, त्यावरून तुम्हाला ओळखता येईल की हे ग्रीन फटाके आहे की नाही, या फटाक्यांचा आवाज 125 डेसिबलच्या कमी आहे की नाही जो केंद्र सरकारचा नियम आहे, ही सगळी माहिती मिळणार आहे ना। आज प्रदूषणाची समस्या आहे, त्यावर उपाय म्हणून त्यात वाढ होऊ नये म्हणून ग्रीन फटाके फोडणंच गरजेचं आहे, त्यामुळे सगळ्यांनी याची काळजी घ्यावी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।